राज्यसभेसाठी मतदान अवघ्या 2 दिवसांवर आले, त्यामुळे सर्व पक्षीय आमदारांना मुंबईत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र शिवसेनेचे औरंगाबादमधले 7 आमदार उद्या संध्याकाळी मुंबईत येणार आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे आणि या सभेनंतर सर्व आमदारांना मुंबईत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. या सर्व आमदारांना मुंबईत आणण्याची जबाबदारी मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. आणि याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. कृष्णा, सर्व आमदार शिवसेनेचे जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. 7 आमदार हे उद्या सभेनंतर मुंबईत येत आहेत. काय अपडेट आहे त्याबद्दलचे? निश्चितच महाराष्ट्रभरातले शिवसेनेचे आमदार बॅगा भरून मुंबईत दाखल झाले असले तरी औरंगाबाद इथल्या आमदारांनी बॅगा भरलेल्या आहेत. मात्र ते या ठिकाणी उद्या संध्याकाळी मुंबईला पोहोचतील आणि त्याचं कारण असं आहे की उद्या सभा आहे उद्धव ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आणि या सगळ्या सभेची जबाबदारी या 7 आमदारांवरती आहे. त्यामुळे त्यात 2 मंत्री आहेत, अब्दुल सत्तार आणि संदीपान घुमरे आणि इतर 5 आमदार यांच्यासाठी एका विशेष विमानाची सोय केल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि या सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर देण्यात आली. सभा संपल्यानंतर औरंगाबादच्या विमानतळावरून 2 विमानं उड्डाण घेतील. एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत असलेले इतर काही नेते आणि औरंगाबादचे जे आमदार आहेत ज्यांना राज्यसभेसाठी मतदान करायचं आहे त्यांची एक विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी दुसरं विमान उद्या संध्याकाळी औरंगाबादच्या विमानतळावरून मुंबईकडे उड्डाण घेईल. दीपक. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान औरंगाबादचे हे 7 आमदार नेमके कोण आहेत आपण पाहूया. अंबादास दानवे, संजय शिरसाट आणि यासोबतच पैठणचे आमदार संदीपान भुमरे, याशिवाय अब्दुल सत्तार आणि प्रदीप जयस्वाल. औरंगाबादचे हे आमदार मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर मुंबईत परत येतील, ज्यामध्ये आता कन्नडचे जे आमदार आहेत त्यांचा देखील समावेश आहे. उदयसिंग राजपूत आणि रमेश बोरनारे, वैजापूरचे आमदार, हे आमदार उद्या मुंबईमध्ये सभा झाल्यानंतर परत येणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.